असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। चतुर माणसाला कोणीच फसवू शकत नाही आणि म्हणूनच चतुराई खूप जास्त गरजेची असते। आजकालच्या युगात वावरताना तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा चतुरपणा किती गरजेचा असतो हे जाणून घ्या। मला काय म्हणायचं आहे ते आजच्या या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच समजेल। नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। दोन जिवलग मित्र होते, दोघेही लहानपणापासून एकाच ताटात जेवलेले मित्र, सुख दुःखातील एकमेकांचे भागीदार, सगळीकडे एकत्र जाणार, सगळ्या गावात ते जोडीनच फिरणार। एकाचा साधा सरळ स्वभाव म्हणून तो सीधाराम, दुसऱ्याचा स्वभाव थोडा वेगळा म्हणून तो टेढाराम। दोघांचे स्वभाव वेगळे म्हणून त्यांची कामं वेगळी, एक काम करणार आणि दुसरा खाणार। एकदा दोघेही व्यापार करण्यासाठी ठगपूर गावी पोहोचले। दोघेही ठगपूर गावाच्या सीमेवर असणाऱ्या एका विश्रामगृहात थांबले। टेढाराम म्हणाला, सीधाराम तू गावात जा आणि व्यापाराचं बघ, काही समस्या आली तर मी व्यापार बघेन। आता मी इथेच राहणार, भरपूर खाणार पिणार, मौज मजा करणार, जा तू। सीधाराम घोड्यावर बसून नगराच्या दिशेने निघाला। निघण्यापूर्वी त्याने 1000 मोहरा घोड्याच्या जिन खाली लपवून ठेवल्या। त्याला मोहरा ठेवताना कल्लन नावाच्या व्यापाऱ्याने लपून पाहिलं। तो नगरात व्यापाऱ्याच्या दृष्टीने शोध घेऊ लागला। एवढ्यात एक व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि त्याने विचारले, अरे बाबा घोडा विकायचा आहे का? सीधाराम म्हणाला, घोडा तर विकायचा आहे पण किंमत जास्त आहे, तू देऊ नाही शकणार। तू उद्योग काय करतोस? तो म्हणाला, माझे नाव कल्लन आहे, माझा मांस विक्रीचा व्यवसाय आहे, पण तुला माझ्या व्यापाराशी काय देणं घेणं? घोड्याची किंमत सांग, मला परवडेल तर घोडा मी घेईन, नाहीतर तुझा घोडा तुला लखलाभ। सीधाराम म्हणाला, या घोड्याची किंमत 500 मोहर आहे। कल्लन म्हणाला, चांगल्यातला चांगला घोडा 100 मोहरांना मिळतो, पण मला तुझ्या घोड्याची 500 मोहरा किंमत मान्य। सीधाराम घोड्यावरून उतरला, त्याने जिन उचलले आणि 1000 मोहरांची थैली काढून घेऊ लागला। एवढ्यात कल्लन म्हणाला, हे तू काय करतोयस? मी माझी मोहरांची थैली घेतोय। सीधाराम म्हणाला, अरे वा, असं कसं? घोडा विकलायस तू, घोडा विकताना असं ठरलं नव्हतं की घोड्याच्या अंगावरील वस्तू काढून घ्यायच्या, आता त्या माझ्या आहेत। असे म्हणून 500 मोहरा देऊन कल्लन घोड्यावर बसला आणि निघून गेला। सीधाराम जोरात ओरडला आणि म्हणाला, धिक्कार असो या शहराचा, व्यापारात धोका आणि पुन्हा जबरदस्ती करतात। कल्लन म्हणाला, अरे बाबा हे ठगपूर आहे, इथे असंच चालतं, इथे पावला पावलावर चोर आहेत। दुपारी सीधाराम नाराज होऊन विश्रामगृहात परतला। त्याचा पडलेला चेहरा पाहून टेढारामने त्याला विचारलं, काय झालं रे सीधाराम, तू नाराज का झालायस? तू व्यापार करायला गेला होतास ना, कसं आहे हे शहर, इथले लोक कसे आहेत? टेढारामने प्रश्नांची जणू सरबत्तीस केली। सीधारामने त्याला सरळ सांगितलं, मी लुटलोय, माझं सर्वस्व गेलं, घोडा आणि मोहरा सगळंच गेलं, इथे मी व्यापार कसा करणार? इथल्या लोकांचं परमेश्वर रक्षण करो, चल आपण दुसऱ्या गावी जाऊ। टेढाराम म्हणाला, कुत्री भुंकतात म्हणून कोणी गाव सोडून जात नाही। बरं जाऊ दे, तू मला कित्येक दिवस खायला प्यायला घालून सांभाळलंयस, तुझं नुकसान भरून काढणं माझं कर्तव्य आहे। तू मला 25 मोहरा दे, मी व्यापार करायला जातो आणि तुझं नुकसान भरून काढतो। अरे तुला व्यापार करायचा आहे तर 25 मोहरा कशा चालतील, 500 घेऊन जा, 25 ने काय होणार? सीधाराम म्हणाला। टेढाराम म्हणाला, 500 मोहरांनी व्यापार करणं हे तुझं काम आहे, 25 मोहरांनी व्यापार करणं हे माझं काम आहे। मोहरा घेऊन टेढाराम कल्लन व्यापाऱ्याच्या दुकानाच्या शोधात निघाला। त्याने कल्लनचे दुकान शोधून काढले। कल्लन दुकानात बसून खिमा करत होता। दुकानात बोकडांची 4-5 मुंडी टांगलेली होती। दुकानाच्या वरच्या मजल्यावर वरांड्यात कल्लनची मुलं नातवंड खेळत होती। टेढारामने विचारलं, कल्लनजी मुंडकी काय भाव दिलीत? भाव काय? 1 मोहरा 1 मुंडक। कल्लन म्हणाला, 1 मुंडक 1 मोहरा बरोबर ना? टेढारामने विचारलं, हो हो। त्याला कल्लनने लगेचच उत्तर दिलं, या इमारतीत जेवढी मुंडकी आहेत त्या प्रत्येकाची किंमत 1 मोहरा ना? टेढारामने परत विचारलं, लिहून देऊ का? कल्लनने विचारलं,
अरे बाबा, तू उगाचच नाराज झालास, जाऊ दे, माझ्याकडे 25 मोहरा आहेत, मला 25 मुंडकी हवी आहेत, तेवढी दे. टेढाराम म्हणाला. कल्लन गडबडला आणि म्हणाला, मुंडकी तर 5च आहेत, 25 कोठून आणू? 5 मोहरा दे आणि 5 मुंडकी घेऊन जा. मला तर 25 हवी आहेत. आपलं अगोदरच ठरलं होतं ना, या इमारतीत जेवढी मुंडकी आहेत त्या प्रत्येकाची किंमत 1 मोहरा आहे. वर खेळणाऱ्या मुलांची डोकी आणि शेवटी तुझे डोके काढून दे, म्हणजे 25 होतील. घोडा असाच विकत घेतलास ना तू त्याच्या अंगावरच्या मोहरांसकट, आता का मागे हटतोयस? टेढाराम म्हणाला. कल्लन घाबरला, माफी मागू लागला, भविष्यात असा मूर्खपणा पुन्हा होणार नाही असे म्हणू लागला. मूर्खपणा कसा काय, ढगपुरात तर प्रत्येक पावलावर चोर आहेत ना, इथला मुख्य व्यवसायच मुळी फसवणे आहे, म्हणून चतुर असला पाहिजे. माझा वेळ वाया घालवू नकोस, पटकन 25 मुंडकी दे, मला घरी जायचंय, टेढाराम म्हणाला. कल्लने टेढारामचे पाय धरले आणि म्हणाला, माफ करा, मला माफ करा, तुम्ही घोडा घेऊन जा, 1000 मोहरा घेऊन जा, माझ्या घरच्यांना नातवंडांना जीवदान द्या. टेढाराम घोडा 1000 मोहरा घेऊन परतला आणि सीधारामच्या चेहऱ्यावरचं हसू त्याने परत आणलं. याला म्हणतात शहाणपण. चतुर माणसाला कोणीच फसवू शकत नाही असं म्हणतात, आणि त्याचं कारण हेच. सरळ वागणं चुकीचं अजिबात नाहीये, पण आपल्या सरळ वागण्याचा कुणीतरी गैरफायदा घेत असेल तर तेव्हा तो सरळपणा थोडासा बाजूला ठेवून थोडंसं टेढं वागणं, म्हणजेच अशी चतुराई बाळगणं तितकीच गरजेची आहे. सो हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.